गड्डा यात्रा दृष्टिक्षेपामध्ये आली असून आगामी काही दिवसात होम मैदानासह पंचकट्टा मनोरंजनपर साहित्याने बहरून जाईल. गड्डा यात्रा दृष्टिक्षेपामध्ये आली असून आगामी काही दिवसात होम मैदानासह पंचकट्टा गर्दीनं फुलून जाणार आहे. विजेच्या पाळण्यासह मोदका कुवा टोराटोरा आदींची उभारणी लवकरच पूर्ण होईल. स्टॉल्सचा वैविध्यपूर्णतेनं नटलेला मनोरंजनाचा खजिनाच इथं उपलब्ध होणार आहे. गड्ड्या यात्रेनिमित्त उभारण्यात आलेल्या स्टॉल्ससंदर्भात बाळासाहेब भोगडे यांनी अधिक माहिती दिली. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरची यात्रा 13 जानेवारीपासून सुरू होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून यात्रेची तयारी सर्व स्तरातून खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप उत्साहाने आनंदाने सुरू आहे. आता आपण तो होम मैदानच्या परिसरात उभारलो आहोत. इथे मनोरंजन नगरीचं उभारण्याचं काम इथं सुरू आहे. मनोरंजन नगरीमध्ये विविध खेळाचे साहित्य उदाहरणार्थ मोठा झुला पाळणा नाव आणि मोदका कुवा अशा युनिक विविध प्रकारचे करमणुकीची साधनं असतात. त्याचसोबत खाद्यपदार्थाचे दुकानं असतात, रेडीमेड कपडे, ज्वेलरी, चप्पल वगैरे अनेक अशा विक्रीचे दुकाने इथं थाटले जातात. सोलापूरकरांना दरवर्षी गड्डा यात्रेचं नवं आणि मोठं अप्रूप असतं. गड्ड्याची परंपरा जुनी असली तरी प्रत्येक वर्षीचा उल्हास हा नवाच असतो.